गेली 2 वर्षे कोरोनामुळे पाली अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लालेश्वराचा माघी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, मात्र यावर्षी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत असून गणेशोत्सवानिमित्त श्री बल्लालेश्वराच्या पालखी सोहळ्यात गेली सलग 10 वर्ष ढोल ताशांच्या गजराने मंत्रमुग्ध करणारे, समस्त पालीनगरी दुमदुमून टाकणारे वीरगर्जना पारंपरिक ढोल ताशा व ध्वजपथक पाली हे माघी गणेशोत्सव 2023 पालखी सोहळा दिनांक 25 जानेवारी रोजी दिमागदारपणे साजरा करण्यासाठी सज्ज झाले असून कशी तयारी वीरगर्जना ढोल ताशा पथकांनी केली आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश भुसागर, वीरगर्जना ढोल ताशा ध्वजपथकाचा एक वादक आहे। गेली 10 वर्ष आम्ही बल्लाळेश्वराची सेवा म्हणून पालखी सोहळ्याला आमच्या वीरगर्जना ढोल ताशा पथकाचं वादन करत असतो। हे वर्ष आमचं 11वं वर्ष आहे आणि आपण सर्वांनीच पाहिलं गेल्या 2 वर्षात कोविडच्या कारणाने बल्लाळेश्वराची पालखी तर झाली पण इतकी वर्ष चालत असलेली परंपरा पालखी प्रत्येकाच्या दारात थांबून आणि ज्या पद्धतीने एका सोहळ्याने ती पार पडत होती तशी मागच्या 2 वर्षात झाली नाही। पण हे वर्ष आता कोविडनंतर अतिशय उत्साहाचं वर्ष आहे आमच्या सर्वांसाठीच, म्हणजेच संपूर्ण गणेश भक्तांसाठी असेलच पण पालिकरांसाठी खूप वेगळा हा एक भाग आहे आमच्यासाठी, कारण जन्मापासून आम्ही दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातला उत्सव बघतच आलो आहे आणि गेली 10 वर्ष जसं आम्ही वाजवतो आहे मागच्या 2 वर्षात आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली नाही, परंतु यावर्षी आम्ही पुन्हा सगळ्यांनी खूप जोमाने उत्साहाने सुरुवात केलेली आहे। जवळपास यंदा 100 ते 110 मुलं सहभागी आहेत। आम्ही उत्सवात शक्यतो 50 ढोल लावण्याच्या प्रयत्नात आहोत आणि जवळपास 20-25 ताशे असतील, काही नवीन तालही बसवलेत आणि नवीन पद्धतीने आम्ही खूप जास्त उत्साहाने यावर्षी आम्ही सादरीकरण करणार आहोत। सर्वांनी बघायला यावंच, म्हणजे येतीलच दरवर्षीप्रमाणे, पण यावर्षी नक्कीच मागच्या 10 वर्षापेक्षा मागच्या 8 वर्षापेक्षा वेगळं काहीतरी नक्कीच बघायला मिळेल। आम्ही खूप मेहनत करतो आहे आणि सर्व मुलं, कोणी शैक्षणिक क्षेत्रात आहे, कोणी स्वतःचा व्यवसाय करतं, कोणी नोकरी करतं, कोणी अतिशय चांगल्या पदावरती प्रत्येक कंपनीमध्ये आपापल्या ह्याच्यामध्ये पद्धतशीर चांगल्या पद्धतीने काम करतात आणि वेळात वेळ काढून सगळेजण इथे प्रॅक्टिसला येतात, का तर फक्त बल्लाळेश्वराच्या सेवेसाठी आणि पथकाचा आवाज एकंदर पूर्ण पालिकरांना ऐकवण्यासाठी आम्ही खूप मेहनत करतो आहे। नमस्कार, मी उमेश तांबट, वीरगर्जना ढोलताशा ध्वजपथकचा एक वादक आहे। प्रथमेशने आता सांगितल्याप्रमाणेच आम्ही गेली 10 वर्ष बल्लाळेश्वराची सेवा करतो आहेत आणि हे आता आमचं 11वं वर्ष। एकतर ठाणा पुणा मुंबईसारख्या ठिकाणी मोठी मोठी पथकं वाजत असतात गणपतीच्या मिरवणुकीसाठी आणि त्याचवेळी आमच्या मनात एक विचार आला होता की आपल्या पालीचा एवढा मोठा गणपती असून अष्टविनायकापैकी एक असताना आपण असं काही का करू शकत नाही आहोत आणि म्हणून आम्ही या पथकाची स्थापना केली, ती केवळ फक्त बल्लाळेश्वराच्या सेवेसाठी। आणि आम्हाला खरोखर दरवर्षी या दिवसाची आतुरतेने आम्ही वाट बघत असतो की हा दिवस कधी येतो आहे आणि आम्ही सेवा कशी करतो आहे आणि लोकांचं मनोरंजन कसं करतो आहे। आणि येत्या 25 तारखेला आमचं ते वादन आहे, यावर्षीचं एक 3 वर्षाच्या गॅपनंतर, म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये सर्व उत्सव वगैरे बंद होते आणि तसंच पालीचा उत्सव देखील बंद होता, पण यावर्षी तो पुन्हा एकदा आम्हाला अनुभवाला मिळतो आहे, अर्थात सर्व पालीकरांना, सर्व गणेश भक्तांना याचा अनुभव परत एकदा मिळणार आहे आणि त्याची तयारी आम्ही अगदी 1-1.5 महिन्यापासून करतो आहे। सर्व लहान लहान मुलं, मोठी मुलं, शाळकरी, त्यानंतर जे काही जॉब करतात, काही क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमावलेले असे आमचे वादक या पथकामध्ये आहेत। जवळपास 120 मुलांचा आमचा हा पूर्ण पथक, त्यापैकी 50-1 ढोल आम्ही यावर्षी लावणार आहोत असं आमचं टार्गेट आहे। आणि मी सर्वांना, सर्व गणेश भक्तांना, सर्व ढोल ताशा पथक प्रेमींना मी विनंती करतो, आमंत्रण करतो की यावर्षी देखील 25 तारखेला आमचं 3:30 वाजता देवळाच्या चौकामध्ये वादन सुरू होणार आहे, तर त्याचा तुम्ही अनुभव घेण्यासाठी सर्वांनी यावं असं मी पुन्हा एकदा विनंती करतो। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका।